कोरोना के इस संक्रमण काल में अब ईश्वर का ही एकमात्र सहारा है। इस अंतरे का परिचय देते हुए श्री साई चरित्र का पारायण किया गया। श्री साई सेवा प्रतिष्ठान की ओर से इस पारायण का आयोजन किया गया। तो नजर डालते इस खबर पर। कोरोना संक्रमण से इस समय पूरे विश्व में हाहाकार मचा हुआ है और देश के अनेक राज्यों में बड़ी संख्या में कोरोना के रोग मिल रहे हैं, जिसको लेकर सरकार के साथ नागरिकों में चिंता का वातावरण छाया हुआ है और अनेक जगहों पर आरोग्य यंत्रणा पूरी तरह लाचार हो चुकी है और अब ऐसा लग रहा है कि ईश्वरी कृपा के सिवाय दूसरा कोई सहारा नहीं है। सामाजिक कार्यों में सदैव अग्रसर रहने वाले श्री साई सेवा संकल्प प्रतिष्ठान चंद्रपुर मेरा परिवार मेरी जिम्मेदारी इस तत्व का पालन करते हुए घर बैठे रुग्णों को एवं परिजनों को आवश्यक जानकारी पहुंचाने में मदद कर रहे हैं। और अभी जो विश्व पर जो संकट छाया हुआ है, जिसको मात्र ईश्वर ही समूल रूप से नष्ट कर सकता है, इस आशीर्वचन पर प्रतिष्ठान की ओर से डिजिटली सामूहिक साई चरित्र पारायण का आयोजन आज गुरुवार दिनांक 6 मई को किया गया, जिसमें शहर के साई भक्तों की ओर से भी भरपूर प्रतिसाद मिला और लगभग 80 साई भक्तों ने इसमें सहभाग लेकर दुनिया के मालिक साई बाबा से प्रार्थना कर इसे यशस्वी किया। इस कार्यक्रम को सफल करने के लिए सचिन घाटके ने, प्रतीक लाड़, रूपेश महाडोड़े, सचिन इमले, ज्योति शनवारे, सुरेखा संतोषवार, ममता दादुरवाड़े, पंकज निमजे, आशा यादव, प्रमोद वर्वे आदि ने सहकार किया। वहीं इसके संबंध में सचिन घाटके ने विस्तार पूर्वक जानकारी दी। आपला सर्वांना माहिती आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये संपूर्ण विश्व कोरोनाच्या विळख्यामध्ये ग्रस्त आहे आणि खूप बिकट परिस्थिती या देशावरती आणि या विश्वावरती आलेली आहे। या महामारीपासून प्रत्येक जण वाचण्याचा प्रयत्न करतो आणि प्रत्येक सरकार, देशाचं सरकार हे आपल्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करते, पण परिस्थिती एवढी बिकट आणि गंभीर आहे की सर्व उपाययोजना आणि सर्व संसाधन जे आहे ते अपुरे पडत आहे। अशातही बऱ्याचशा सेवाभावी संस्था ज्या आहेत या रुग्णांच्या सेवेसाठी धावून आलेल्या आहेत, पण आजची परिस्थिती पाहता माझं कुटुंब माझी जबाबदारी या धारणेचा अवलंब करून श्री साई सेवा संकल्प प्रतिष्ठान आजच्या या महामारीपासून वाचवण्याकरता श्री साई भक्तांमार्फत साईबाबांना साकडं घालण्यात येत आहे आणि त्यानिमित्ताने एक सामूहिक महापारायणाचं आयोजन करण्यात आलेलं आहे डिजिटल, ज्याद्वारे प्रत्येक साईभक्त हा आपल्या घरी बसूनच श्री साई चरित्राचं पारायण करेल आणि श्री साईबाबांना या संकटातून या महामारीपासून सर्व देशाला सर्व साईभक्तांना सर्व जनतेला सर्व कुटुंबाला सुरक्षित ठेव आणि लवकरात लवकर या महामारीला या देशातून घालून लाव याकरता ही बाबांना कडकडीची विनंती करण्यात आली महापारायणाद्वारे। त्याचप्रमाणे श्री साई सेवा संकल्प प्रतिष्ठानातर्फे रक्तदान महादान निस्वार्थ सेवा संस्था या संस्थेद्वारे जे अन्नदान चालू आहे त्याला 11,000 रुपयाची एक अल्पशी मदत करून त्याच्यामध्ये एक सहभाग नोंदवून आलेला आहे आणि अशाच प्रत्येक सेवेमध्ये साई सेवा संकल्प प्रतिष्ठान तन्मनधनाने सहकार्य करेल आणि जेव्हा जेव्हा या देशावरती काही संकट येईल त्या संकटाला सामोरं जाऊन साईबाबांना त्याकरता विनंती करेल आणि या देशावरती आलेलं संकट लवकर बाबा या महामारीला दूर करू इतकं नम्र करू।